कष्टाची कमाई श्रेष्ठ एका नगरात दोन चोर राहत होते प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत एक हिस्सा स्वत साठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत एका रात्री ते चोरीसाठी निघाले बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले तेथे त्यांना एक संत भेटले संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वत बाबत खरे सांगितले हे ऐकून संत म्हणाला तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे चोर म्हणाले आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो एक भाग आम्ही कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराच्या चरणी अर्पण करतो तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला आज तुम्ही चोरी करू शकला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा याचे दोन हिस्से करा एक स्वतःसाठी साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले महाराज इथून पुढे आम्ही करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले तात्पर्य पापाची कमाई असंतोष आणि दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख शांतता आणि आत्म्याला सुख देते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद